चल बाहेर चल. ऐकून घ्या की. अरे काय ऐकून घ्यायचं, पोलीस ऐकून घेतील. चल एका पास चल. झालं वाटत ऍडमिशन. हो मॅडम आओ. एकदा ऐकून घ्या की माझं. काही एक ऐकून घ्यायचं नाहीये मला. तुझ्यासारख्यांना चांगली चोळखू नाही मी. आज नाही गेली कित्येक वर्ष प्रोफेसर म्हणून आहे मी इथं. मॅडम तुम्ही एवढे मोठे आहे सा, जरा समजून घ्या की. शट अप शरद. पोलिसांना फोन लाव. पळून गेला तर. अरे नाही जात रे, इकडे मला ऍडमिशन घ्यायचे. ऍडमिशन? शरद अरे बघतोस काय, पोलिसांना फोन लाव. जा. हो ठीक आहे मॅडम. अहो मॅडम खरंच सांगतोय मी. अहो त्या पोरांनी मला चुकीचा पत्ता सांगितला, नाहीतर मी असा पोरींच्या खोलीत कशाला घुसेन. मॅडम हा खोटं सांगताना पोलिसातच द्यायला पाहिजे. बोलवा पोलिसांना. हो मॅडम ती बघा ती पोरं आहेत ना. व अहो त्यांनी मला चुकीचा पत्ता सांगितला, इतर त्यासनीच. कोण आहे तिकडे? या इकडे. हा जे बोलतोय ते खरं आहे का? हा आम्ही काय नाही केलं मॅम. अरे असं काय भावा, तूच पत्ता सांगितलंस ना मला. आमचा काय संबंध? आमची तुमची ओळख तरी आहे का? अहो मॅडम लई खोटं बोलायला आहेत बघा. शट अप. आता जे काही बोलायचंय ना ते पोलिसांच्या समोर बोल. वहिनी. हा वहिनी. हा हे कुठे? तो अडकलाय. कुठे? ते आपलं कामात अडकलंय. कामात? हा. असे कसे अडकले? यांना जरा फोन द्या. अहो ते नाही जमे का? अहो शक्यच नाही. ते हा हिरीत हिरीत उतरलाय ना खाली, आणि मी इथे वर आहे. काही काळजीचं कारण नाहीये ना? अजिबात नाही वहिनी. जे काही बोलायचंय ना ते पोलिसांच्या समोर. एवढा गोंधळ कसलाय? अहो ते हिरीवर बरेच काम करत जमा झालेत ना. असे कसे अडकलेत पण हे? अहो ही माणसं काय शाने आहेत वही. मी येऊ का? अहो वहिनी नक नक अजिबात नक. अहो अहो मै हू ना, मी सांभाळतो सगळं. येऊ का? तुम्ही आता ठेवा फोन. राणा काम करत ना सुटला कि तुम्हाला लगेच फोन करा. सुटला ठेवा ठेवा. अहो लय गडबड आहे, करतो नंतर फोन. ठेवा ठेवा ठेवा. मॅडम एक चूक झाली म्हणून काय एवढं मनावर घ्यायचं असते? एलसीआर मध्ये जाऊन मुलींची छेड काढणं ही इतकी साधी गोष्ट वाटते तुला? अहो छेड त्यातलं नाही हो मी. मॅडम काय झालं? हा भामटा एलसीआर मध्ये घुसला होता आणि काय नाही. अहो ते ऑफिसात जायच्या आधी धरले यांनी मला. मी वेळीच गेले म्हणून बरं झालं, नाहीतर काय घडलं असतं देव जाणे.